नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. सध्या आपलं निमजो इंडियन ओपनिंगचा अभ्यास चालू आहे. थोडा ओपनिंगचा अभ्यास करणं कंटाळवाणं असं हे मला माहीत आहे, पण तो करायला पाहिजे, त्याच्याशिवाय काही इलाज नाही. पण मध्ये जरा थोडं रिलॅक्स म्हणून मी असं केलं की निमजो इंडियनमधले काही ट्रॅप्स आता मी इथे दाखवतोय. एक चार ट्रॅप्स आहेत, ते आपण बघूया. हा जो ट्रॅप आहे ह्याला डबल एज ट्रॅप असं म्हणतात. नेहमीप्रमाणे निमजो इंडियन चालू होतो. D4 नाईट F6, C4 E6, नाईट C3, बिशप B4, क्वीन 2 B3. इथे खरं क्वीन इथे C2ला घेतात, पण याने ह्याला अटॅक करण्यासाठी B3ला घेतले. C5 त्याने सपोर्टला पॉन आणलं. A3 क्वीन 2 A5 क्वीन. आता तेच इथे गंमत अशी आहे की हा आता ह्याला पॉनने मारू शकत नाही, कारण जर मारलं तर इथे हत्ती जातोय. जसं त्याने समजा पॉनने हे मारलं तर हा हत्ती जातो त्याचा, त्यामुळे पॉन मारू शकत नाही. म्हणून याने काय केलं, आपली पांढऱ्याची चाल झाली का, हां, पांढऱ्याने हा बिशप इथे आणला परत ॲडिशनल सपोर्टसाठी. याने नाईट इथे आणलाय, हां, नाईट इथे आणल्यानंतर क्वीन याने खाली घेतली हत्तीला इथे सपोर्ट देण्यासाठी. म्हणजे मग आता हा बिशप मारू शकतो, पण त्याच्यात पण एक गोष्टी आहे. याने काय केलं, तिथे लक्ष न देता येते नाईट क्रॉस D4 केलं. आता जर तुम्ही समजा बिशप इथे मारला, एक क्रॉस B4 केलं, तर काय होतंय बघा. याने सरळ मारून टाकलं, क्वीन क्रॉस A1, क्वीन क्रॉस A1 आणि नाईट 2 C2 झाल्यानंतर राजा आणि वजीर फोर्क झाला, म्हणजे परत वजीर गेला. म्हणजे तो नाईट इथे आणल्यामुळे परत तो बिशप मारू शकत नाही, तो ट्रॅप होता. तर हा अल्टरनेट हा A3 खेळून याला थ्रेट देऊ शकतो आणि मग पुढे खेळ होऊ शकतो. तर हा एक ट्रॅप लक्षात ठेवला पाहिजे. दुसरा याला रुबेनस्टीन फ्रेंच ट्रॅप असं म्हणतात. G4 F6 C4 C6 नाईट C3 बिशप B4 E3 कॅसल बिशप D3 D5 नाईट F3 B6 हा इथे फियांजेटो करतोय. परत A3ला घेऊन त्याने बिशपला थ्रेट दिले. बिशप त्याने मागे नेला D6ला. पॉन E4ला आणून परत म्हणजे म्हटलं तर D5ला थ्रेट आहे, पण नाही, मारून टाकलं त्याने. नाईट क्रॉस E4, सॉरी फास्ट झालं त्यानं, हां, हा नाईट क्रॉस F6 केला आणि चेक दिला इथे. आणि क्वीन क्रॉस F6 केला. आता इथे क्वीनने हे करणं हे चुकीचं आहे, ट्रॅपच आहे म्हणायला लागेल. इथे त्याने पॉननी ते मारायला पाहिजे होतं. आता क्वीननी केल्यामुळे इतकं क्वीन अडचणीत येते. हा बिशप G5ला येतो, क्वीनला थ्रेट देतो. हां, ह्याने समजा हे मारून टाकलं आणि ह्या क्वीनला थ्रेट दिली याने, पांढऱ्या क्वीनला. याने क्वीन D2ला घेतली. आता ही थ्रेट चालूच आहे, उलट ह्या बिशपला सपोर्ट आला. हां, याच्या आधी त्याने बिशप आणला बघ मागे थोडंसं, हां, तेव्हा नाईट होता, बरोबर, तेव्हा नाईट सपोर्टला होता. याने नाईट मारून त्याचा सपोर्ट काढला बिशपचा. उलट क्वीन इथे येऊन बिशपला त्याने सपोर्ट दिला. आता बघा, क्वीन कुठे जाऊ शकत नाही आत्ता, फक्त या पॉनला ते मारू शकते. आणि या पॉनला मारलं की तो महत्त्वाचा ट्रॅप आहे. हां, बघूया आपण. याने बिशप F4ला आणला थ्रेट द्यायला.
आता आपण असं लक्षात घेऊ की क्वीनने याला डी फोरला मारलं, हां मारलं तर सरळ हा काय झाला, डिस्कवरी अटॅक झाला. यांनी एच सेवनला क्रॉस केला आणि चेक, आणि तो चेक काढायला गेला की इकडे क्वीन गेली. हां हा असा एक ट्रॅप आहे. आता बिशप टू एफ फोर हा शेवटची चाल खेळला होता, याने बिशप क्रॉस एफ फोर केला, बिशप क्रॉस जी टू केलं, रूक त्याने इथे घेतला. हे पण त्याचे चुकीचे चाल झालेले आहे. ॲक्च्युली त्याच्यावर जे काय पाहिजे होते बघू, पण क्वीननी त्यामुळे आता डी फोर मारलं आणि बिशप क्रॉस एस सेवन आणि परत ही क्वीन गेले. हां तर आपण इथे होतो किंवा एक स्टेप मागे जायला पाहिजे, तर क्वीन इथे होती, क्वीन क्रॉस डी फोर याने केलं, तर त्याच्याऐवजी त्याने नाईट टू सी सिक्स इथे खेळायला पाहिजे होता. क्वीन मग क्वीन क्रॉस जी टू याने केलं, तर नाईट क्रॉस डी फोर करायला पाहिजे होतं, म्हणजे नाईट याच्या सपोर्टमध्ये आहे. आणि मग क्वीन टू ई थ्री याने आणली असे. तर अशा तऱ्हेनं हा इथे डिस्कवरी झालेला ट्रॅप आहे. पुढचा ट्रॅप बघूया, याला निमजो ट्रॅप असं म्हणतात. डी फोर नाईट एफ सिक्स सी फोर ई सिक्स नाईट सी थ्री बिशप बी फोर नाईट एफ थ्री बिशप क्रॉस सी थ्री चेक बी क्रॉस सी थ्री बी सिक्स या स्टँडर्ड मूव आहेत. बिशप टू जी फाय बिशप टू बी सेवन ई थ्री एच सिक्स या बिशपला थ्रेट दिले, बिशप टू एच फोर डी सिक्स बिशप टू डी थ्री जी फाय बिशप टू जी थ्री नाईट टू डी सेवन हे दोघं नाईट सपोर्टमध्ये राहतात. हे निमजोक अँड कारोकन काय हे दोन्ही नाईट एकमेकाच्या सपोर्टमध्ये आणलेले चांगले असतात. क्वीन टू ई सेवन नाईट टू डी टू याने पॉन ते पुढे घेत चाललाय. एच फाय एच फोरला पॉन आणून त्याने याला पण थांबवलं आणि याला पण थ्रेट आहे. रूक घेतला त्याने वरती प्रोटेक्शनला, रूक टू जी एट ई फोर पॉन पुढे चालले, लॉंग कॅसल काळ्याने केला, एच क्रॉस जी फाय क्रॉस करून या नाईटला थ्रेट दिली याने, परंतु त्याने रूकनी ते पॉन मारून टाकलं. नाईट एफ थ्री रूक जी फोर नाईट एच टू रूक जी सेवन बिशप टू एच फोर डबल रूक केले त्याने, रूक टू जी एट हे डबल रूक केले काळ्याने, जी थ्री आणि हा नाईट क्रॉस ई फोर. आता इथं दिसतंय की हा पांढरा बिशप आहे हा या क्वीनला मारतोय. हां सरळ सरळ म्हणजे त्याने घोडा इकडे घेऊन क्वीन मारायला दिली. आता क्वीन मारली तर काय होतं बघा, इनफॅक्ट खेळामध्ये क्वीन मारलेलीच आहे. क्वीन मारली, मारल्यानंतर सरळ हा एक रूक इथे आला आणि चेक, अर्थात तो पण रूक गेला, म्हणजे एक क्वीन आणि एक रूक जाऊ दिला. दुसऱ्या रूकने चेक, हां किंग टू एच वन आणि नंतर नाईट टू एफ टू आणि चेकमेट झाला. क्वीन आणि रूक सॅक्रिफाईस करून नाईट आणि रूकच्या साह्याने इथे चेकमेट झाला. हा पॅटर्न आपल्या लक्षात आला तर मग आपल्याला अशा तऱ्हेचे टॅक्टिक्स खेळता येतात. हां हा पॅटर्न बघा, घोड्याने चेक दिलेला आहे आणि त्या हत्येमध्ये काही येऊ शकत नाही किंवा त्या घोड्याला कोणी मारू शकत नाही. पुढचा आपण शेवटचा ट्रॅप बघू, याला निमजो ट्रॅप असं म्हणतात.
तर डी फोर डी फाय नाईट एफ सिक्स सी फोर ई सिक्स नाईट सी थ्री बिशप बी फोर क्वीन सी टू हे करेक्ट मूव आहे क्वीनचे क्लासिक व्हेरिएशन प्रमाणे बिशप क्रॉस सी थ्री चेक नाईट सी थ्री इथपर्यंत सगळं अगदी बरोबर आहे नाईट ई फोर क्वीन सी टू एफ फाय आणि एफ थ्री ही आता मूव थोडीशी त्याचे एफ थ्री ही मूव थोडीशी ब्लंडर मूव झाली कारण त्याचे हे लक्षात यायला पाहिजे की क्वीन इथनं आले की चेक बसतोय राजाला हे मधलं पॉन काढल्यामुळे तर क्वीन इथे आली जी थ्री नाईट क्रॉस जी थ्री एच क्रॉस जी थ्री हे वजीर आतात घुसवल्याचे तोटे पण असतात क्वीन क्रॉस एच वन नाईट टू एच थ्री हा इकडे खेळा पण ह्या क्वीनला जवळजवळ ट्रॅपच केलेला आहे बघा या घोड्याला मारू शकत नाही हां इकडे फक्त क्वीन येऊ शकते इथे येऊ शकत नाही हां आणि इथे म्हणजे जी टूला येऊ शकत नाही जी वनला येऊ शकत नाही फक्त एच वनला येऊ शकते पुढचा खेळ झालाय तो चुकीचा आहे तो सेव्ह केला गेला असता म्हणजे हा ट्रॅप आहे पण त्याच्यावर सोल्युशन होतं पण ते अशा तऱ्हेने नाईट किंग टू एफ टू घेतलं क्वीन्स टू एस टू एन चेक बिशप परत मध्ये घातला जी टू आता तर त्या ह्याला पुरतं ब्लॉकच करून टाकलेलं आहे नाईट डी फोर आणून त्याने ह्या क्वीनला थ्रेट दिली क्वीन डी थ्रीला गेली हा फक्त रूक आणून इथे ठेवला की क्वीनचं संपलं ई फाय बिशप ई थ्री एफ फोर आणि जी क्रॉस एफ फोर अजूनही त्या क्वीनला जायला कुठे वाट नाही म्हणजे क्वीन पूर्णपणे टॅप झालेले पण याला सोल्युशन होतं ते बघूया आपण इथे होतो या पोझिशनला होतो इथे आणि काय करायला पाहिजे होतं क्वीन टू एच टू इथे घ्यायचं हा बिशप एफ फोरला गेल नाईट सी सिक्सला त्याने घेतला नाईट त्याला त्याच्या जवळ आणायचा आहे रूक डी वन डी सिक्स जी फोर आणि क्वीन टू एच वन घेतली त्याने राजा एफ टूला घेतला वरचा आता एफ क्रॉस जी फोर केलं बिशप टू जी टू गेला आता असं वाटतं की क्वीन गेली पण क्वीनने याला मारू शकतो तो रुकला मारलं आणि क्वीन क्रॉस डी वन आणि आता जर आपण बघितलं तर जवळजवळ दोघांचे इक्वल पोझिशन आहेत एकदा क्वीन आणि बिशप काळ्याचा गेलेला आहे आणि पांढऱ्याचे दोन हत्ती आणि दोन पॉन गेलेले आहेत म्हणजे 9-3-12 आणि हे 10-2-12 एक्झॅक्ट अगदी एक्झॅक्ट पोझिशन आहे म्हणजे थोडा विचारपूर्वक केलं तर आपण त्या ट्रॅपमधनं सुटू शकतो धन्यवाद बघत राहा अजून निम्झ इंडियन पण पुरवायचं आहे नंतर एनगेम्सचे पण व्हिडिओ चालू आहेत आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा पुस्तक जर हे हवं असेल तर मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावर मला फोन करा आणि चांगलं पुस्तक आहे अगदी म्हणजे नवोदित खेळाडूने तर जवळ ठेवायलाच पाहिजे पण थोडं अधिक येणाऱ्यांना पण ते भरपूर उपयोगी आहे.